नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी आपल्या सर्वांचा आवडीचा एक ड्रिंक ते म्हणजे चहा तर त्या चहा पिण्याचे फायदे काय आहेत आपण बघूया तोटे तर बरेच सारे आहेत तुम्हालासुद्धा माहिती आहे पण आज आपण फायदे काय आहेत बघूया बऱ्याच वेळेला कसं होतं की आपण एकदा चहा प्यायला बसलो कुठेतरी बाहेर गेलेलो हो, आहोत खूप दमलेलो आहोत थकलेलो हो, आहोत आणि अशा वेळेला जर का चहा प्यायला तर आपण एकदा चहा पिऊन ब थांबत नाही तर आणि एक चहा घेतोच म्हणजे आपल्याला काय च एकतर चहाची तल्लफ येते म्हणून आपण चहा पितो आणि दुसऱ्यांदा कारण की ते इतकं छान वाटतं आपल्याला की आपल्याला ती एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी म्हणून आणि एक चहा घ्यावा असा वाटतो तर चहाची तल्लफ येणे म्हणजे काय असतं तर जेव्हा आपल्याला चहा आपण घेतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की चहा प्यायल्यावरती समजा आता आपल्याला डोकं दुखत असेल किंवा आपलं अंग दुखत असेल तर किंवा खूप दमलेलो असू तर आपण जर चहा प्यायला तर आपल्याला बरं वाटणार आहे आपण आपल्याला एकदम फ्रेश वाटणार आहे हे आपल्याला माहीत असतं म्हणजे हा चहाचा फायदाच झाला ना आणि आपण रोज सकाळी उठल्यावरती चहा घेतो आपला चहा घेतल्या वाचून आपला दिवसच पुढे जात नाही मात्र हे कुणासाठी आहे ज्यांना चहा पिण्याची अत्यंत आवड आहे त्यांच्यासाठी आज मी सांगते की चहाचे फायदेसुद्धा खूप सारे आहेत ते तुम्ही जाणून घ्या कारण की बऱ्याच वेळेला कसं होतं की आपण डॉक्टरांच्याकडे जातो काही आपल्याला बरं नसतं म्हणजे समजा कॅल्शियम डेफिशियन्सी असेल आयर्न डिफिशियन्सी असेल तर मग अशा वेळेला डॉक्टर तुम्हाला प्रथम सांगतात की चहा बंद करा किंवा समजा तुम्हाला लिव्हरचा काही प्रॉब्लेम आहे किडनीचा काही प्रॉब्लेम आहे तर अशा वेळेला डॉक्टर म्हणतात तुम्ही चहा आधी बंद करा का तर चहामध्ये जी टॅनिन्स असतात चहामध्ये जी टॅनिन आणि कॅफिन हे दोन्हीसुद्धा असतं पण चहातली जी टॅनिन्स आहेत ती टॅनिन्स आपण आहारात जे फूड घेतो त्यातल्या काही मिनरल्सबरोबर बाइंड होतात आणि त्यामुळे आपल्याला ती डेफिशियन्सी होत असते त्या विटॅमिन्सची आपल्याला डिफिशियन्सी होत असते त्याच्यामध्ये आयर्न आणि कॅल्शियम डिफिशियन्सी ही आहे ही अति चहा घेतल्यामुळे होत असते आणि त्यामुळे डॉक्टर आपल्याला सांगतात की प्रथम चहा बंद करा मात्र चहाचे फायदे इतके जास्त आहेत की आपण तो चांगल्या पद्धतीने चहा कधीच घेत नाही त्यामुळे आपल्याला त्याचे फायदे घेता येत नाहीत आपण खूप जास्त चहा घेतो किंवा आपण चहा घेताना तो साखरेचा चहा घेतो जर का तुम्ही बिनसाखरेचा चहा घेतलात किंवा गूळ घालून चहा घेतलात तर तुम्हाला चहाचे जे फायदे आहेत ते तुम्हाला मिळतील कारण चहा एकतर कफनाशक आहे सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे चहानी मस्तपैकी एनर्जी येते तरतरी येते त्यामुळे ते एक एनर्जी ड्रिंक आहे थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरामध्ये उष्णता राखण्यासाठी म्हणून आपल्याला थंडी वाजत असेल तर थंडी होऊ नये यासाठी म्हणून आपल्याला चहा एकदम बेस्ट ड्रिंक आहे मात्र कसं होतं आपण हा चहा खूप जास्त उकळवतो त्यामुळे आपल्याला त्या, त्या चहामधले चहातलं जे टॅनिन आहे ते त्याच्यामध्ये उतरतो जास्त टॅनिन उतरल्यावर आपली ॲसिडिटी वाढते आपलं इंडायजेशन सुरू व्हायला सुरू होते किंवा आपल्या डायजेस्टिव ट्रॅकमध्ये किंवा आपल्या गट बॅक्टेरिया आहेत किंवा आपल्या मो आतड्यांच्यामध्ये जे आपल्या शरीराला उपयुक्त बॅक्टेरिया जे आहेत ते या अति चहाच्या सेवनामुळे नष्ट होतात कमी होतात त्यामुळे डायजेशन प्रॉपर होत नाही आणि इनडायजेशनमुळे होणारे सर्वच रोग याच्यामुळे होतात अगदी जॉईंट पेन हार्टचा प्रॉब्लेम रक्तवाहिन्यांच्यामध्ये अडथळा कोलेस्ट्रॉल वा रक्तवाहिन्यांच्यामध्ये वाढणं किंवा तुम्हाला झोप न येणं रेस्टलेसनेस स्ट्रेस होणं ह्या सर्व गोष्टी चहा जास्त प्यायल्यामुळे होतात मात्र जर का तुम्ही चहा प्रमाणात म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी प्यायलात तर तुम्हाला तुम्ही जर का ब्लॅक टी प्यायलात पण बऱ्याच वेळेला कसं होतं की सगळेजण आजकाल हर्बल टी ग्रीन टी असं घेतात जे त्याच्यामध्ये जी चहाची पत्ती असायला पाहिजे की जी, जी चहाची पत्ती औषधी आहे ती असतच नाही म्हणजे आपण बऱ्याच वेळेला ते काढेच पित असतो तर ते काढे करून न पिण्यापेक्षा नुसती चहाची पत्ती टाकून ब्लॅक टी प्यायला तरी चालेल किंवा त्याच्यामध्ये थोडं दूध घालून प्यायला तरी चालेल मात्र त्याच्यामध्ये साखर अजिबात घालू नका कारण साखर घातल्यामुळे चहाचे आपल्याला मिळणारे फायदे मिळत नाहीत आणि त्यामुळे आपण आपल्या शरीरावर त्याचा साईड इफेक्ट होत असतो त्यामुळे आपला जो चहा गुणकारी आहे कारण कुठे की कुठेही गेलो तरी आपल्याला चहाच्या टपरीवरती पटकन चहा मिळतो आपण बाहेर गेलो तरी आपल्याला तहान लागली काही झालं तरी आपण म्हणतो थांबा जरा आता आपण चहा कुठे मिळतो का बघूया म्हणजे हे एक एन, एनी टाईम एनी वेअर अवेलेबल असणारं हे ड्रिंक आहे त्यामुळे ते आपण आपल्या आयुष्यातनं अवॉइड करू शकत नाही मात्र कसं होतं की जेव्हा तुम्ही चहा प्यायला जाल त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या जिथं चहा करणार आहात त्यावेळेला विदाऊट शुगर म्हणजे साखर न घालता चहा दे म्हणून सांगा म्हणजे तो तुम्हाला चहा अजिबात बांधणार नाही कारण की गुळाचा चहा काय दरवेळेला तुम्ही पिणं शक्य नाही घरामध्ये मात्र तुम्ही गुळाचा चहा करून पिऊ शकता आणि अर्थात तुम्ही जर का अशा पद्धतीने चहाचा औषधी जो कोय उपयोग आहे अगदी तुम्हाला आता कोरोना पॅन्डेमिकमध्ये सुद्धा सांगितलेलं तुम्ही काही काही पेपर्स जे पे प्रेझेंट झालेले आहेत रिसर्च पेपर्स त्याच्यामध्ये त्यांनी व्हायरल फीवरवरती चहा हा अत्यंत गुणकारी आहे म्हणून सांगितलेला आहे कारण एकतर त्याच्यामुळे व्हायरल फिवरमध्ये आलेला जो विकनेस आहे तो कमी केला जातो डिहायड्रेशन कमी केलं जातं मात्र प्रमाणामध्ये प्या त्याचप्रमाणे हा कफनाशक आहे घशाला शेक बसतो आणि सर्दी खोकला हे सुद्धा आपल्याला त्यांनी हो त्याच्यातनं कमी होतं कारण की थोडंसं आपण अल्लं सुंठ किंवा दालचिनी घालून घेऊ शकतो त्याच्यामध्ये मात्र ग्रीन टी ब्लॅक टी किंवा इतर हर्बल टी हे जे आहे ह्याच्यामध्ये चहाची पत्तीही घालणं आवश्यक आहे मात्र त्याच्यामध्ये साखर अजिबात घालू नका आणि जर का तुम्हाला रेस्टलेसनेस होत असेल अँझायटी होत असेल खूप ताण येत असेल खूपच डोकं दुखत असेल तर ॲसिडिटीमुळे डोकं डोकं दुखत असेल किंवा हाय ब्लड प्रेशर असेल तर अशा वेळेला मात्र चहा टाळलेला बरा त्याचप्रमाणे कॅल्शियम डिफिशियन्सी आणि आयर्न डिफिशियन्सी असेल तरीसुद्धा चहा टाळलेला बरा परंतु जर का तुम्ही चहा पूर्णपणे टाळलात की तुम्हाला डोकं दुखायला सुरुवात होतं मग अशा वेळेला तुम्हाला समजत नाही की आता काय करावं तर अशा वेळेला थोडा चहा घ्यायला काही हरकत नाही मात्र विदाऊट शुगर घ्या धन्यवाद